बांधवांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वसामान्य शिवभक्तांमध्ये संतापाची लाट तर उसळलीच, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे आजचे वारस असणारे सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीसुद्धा आपल्या तीव्र शब्दामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करताना लिहिलं आहे, राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु होत्या, तर रामदास हे कधीही गुरु नव्हते, हा खरा इतिहास आहे। तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देऊन चुकीचा इतिहास सांगितला आहे, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते। त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे। अशाच आशयाची प्रतिक्रिया कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणतात, पण इतकंच मला माहिती आहे की शिवाजी महाराजांचे गुरु काय रामदास स्वामी नव्हते, एवढंच मला कल्पना। त्याबरोबरच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सुद्धा कडक शब्दांमध्ये राज्यपालांचा निषेध केला आहे। त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे, काल राज्याचे राज्यपाल यांनी नवीन जावई शोध लावला, पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो, छत्रपती शिवरायांबद्दल भावना संवेदना नसतील तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये, आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले, आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे असे आम्हाला वाटते। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी आवाहन करतो की तात्काळ या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी राज्यपालांना इशारा दिलेला आहे। एकूणच छत्रपती शिवराय आणि रामदास यांचा काडीचाही संबंध नसताना सातत्यानं रामदासाला मोठं दाखवण्याचा प्रयत्न आता यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही, हेच यातून स्पष्ट होत आहे। बांधवांनो, आपल्याला याबद्दल काय वाटतं हे आपण आम्हाला कमेंट करून कळवू शकता। धन्यवाद।